आमचे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, ज्याचं नाव आहे आनंद पिंपळकर आनंदी वास्तू. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. नमस्कार, मी रचना. आनंदी वास्तू या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पुन्हा एकदा भेटीला आपल्या कोण आलेला आहे? वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर सर. सर, मनापासून स्वागत. सर, उंबरठ्याला चांदीची पट्टी लावावी असं तुम्ही सांगितलंय आणि तुम्ही तर अगदी म्हणजे फुटपट्टी घ्यावी तशीच तुमच्या हातात ती दिसतेय. सर, एवढी खरंच लावणं गरजेचं आहे? कुठं महाग आहे ग, म्हणजे फार महाग नाही. मी नेहमी म्हणतो ना, तुम्ही 50 लाखाचं घर घेता तर 2-5 तोळ्याची चांदीची पट्टी लावायला काय जाते. जसं मुख्य दरवाज्यावर पंचमुखी रुद्राक्षाचं तोरण पंचमुखीचंच लावतात, तसं तो 5 तोळे चांदीची पट्टी लावायची असं शास्त्रकारांनी सांगितलंय. जर एखाद्याची कॅपॅसिटी नसेल तर तुम्ही ग्रॅम मध्ये लावा, अगदीच नसेल तर मिलीग्रॅम मध्ये लावा, अगदी बारीक तार लावली तरी चालेल. पण चांदीच्या पायाने लक्ष्मी येते, त्यामुळे चांदीची पट्टी, चांदीची तार, चांदीचं बारीक कॉईन, चांदीचं अगदी घुंगरासारखं बारीक तुम्ही ड्रिल मारून जरी टाकलं तरी चालण्यासारखं आहे. पण मुख्य दरवाजामध्ये आपल्याला चांदी असलीच पाहिजे. पायात जशी चांदी असते तशी वास्तूत चांदी असली पाहिजे. याला एक दुसरं कारण असेल की मला समजा अचानक आता करंट बसला इथे, काय करशील ग? ओढशील का मला? नाही. काय करणार? लाकूड. बरोबर, हुशार आहेस ग. लाकूड लावणार. का लाकूड लावणार? मला शॉक बसल्यावर तुम्हाला लाकूड का लावणार, कारण लाकूड लावला तर माझ्यामध्ये आणि इलेक्ट्रिसिटी मध्ये खंड होईल, खंड होईल आणि मी बाजूला पडेल आणि अर्थात इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्ट होईल. रोजच्या जीवनामध्ये आपण हिंडतो ना, गावभर फिरतो, कामधंदे करतो, मुतारीपाशी जातो, स्मशानात जातो, बाजारात जातो, कामाला जातो, सगळीकडे जाऊन येत असताना आपण एक आपल्या भौतिक ऊर्जेचं विस्तारलेलं जाळं घेऊन येतो. आता बघ, मी तुला एक उदाहरण देतो की जर तू स्मशानात गेली रोजच तर तुझ्या भोवती तशाच पद्धतीचं जाळं विस्तारतं, त्याला आपण नकारात्मकता म्हणतो. आणि एखादा साधू महंत हा नेहमी मंदिरातच बसतो, मठातच बसतो, सतत नामस्मरण करतो, तर त्याच्यावरती सुद्धा ते जाळं काम करतं, म्हणजे अध्यात्माचं. म्हणजे बाबा महाराज सातारकर म्हणल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरती दिसणारा सात्विक भाव आणि एखादा गुंड जो जेलमधनं नुकताच बाहेर आलाय त्याच्या चेहऱ्यावरचा भाव हा त्या त्या एनर्जीचं प्रतिनिधित्व करतो. बरोबर, बरोबर आहे. एनर्जी जेव्हा तुम्ही स्वतः भोवती घेऊन येता, म्हणजे इलेक्ट्रिसिटी, जस्ट लाईक इलेक्ट्रिसिटी, माइल्ड इलेक्ट्रिसिटी की जी फील होते, दिसत नाही पण जी परिणामकारक ठरते माणसाच्या जीवनावर. उदाहरणार्थ एखाद्या सार्वजनिक कचरा कुंडी आहे, तिथेच मुतारी आहे आणि तिथेच मी, माझ्या पायात बूट आहेत किंवा चपला आहेत आणि मी चालत 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 तिथून आपल्या घरात आलो. मुंबई पुण्यासारख्या शहरामधले आपण शहाणे लोक काय करतो माहिती ना, घरात चपला घालून हिंडतो. आणि त्यावेळेस काय होतं की त्या चपलेमध्ये कुठेतरी कोपऱ्यामध्ये काहीतरी घाण अडकलेली आहे, काहीतरी तिची झटकली जाते आणि त्याच्याबरोबर असंख्य नकारात्मक जीव, जर विषाणू आहेत, जर कीटाणू आहेत, जर जंतू आहेत, तर ते पण आहेत घरात, त्यांचा शिरकाव होणार. एक्झॅक्टली. तर ही इलेक्ट्रिसिटी डिस्कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? ही निगेटिव्ह एनर्जी, जी एनर्जी आहे. आता मला सांग, लहानपणी आपण, म्हणजे मी तर खेळलोय, तो केसाने असं कंगव्याने केस घासायचे, कागदाचे तुकडे टाकायचे आणि ते कागदाच्या तुकड्यावरती ते केस, कागदाचे तुकडे कंगवा नाचवायचा की ते केस ते उभे राहायचे, काय कागदाचे तुकडे, स्टॅटिक एनर्जी. किंवा आपल्याला असं पण होतं की प्लॅस्टिकच्या खुर्चीवरती आपण बसलेलो असतो आणि जरासं आपण अंग बिंग घासलं असं आणि समोरच्याला बोट लावलं करंट लागतो, चटकन चटका उडतो, ही स्टॅटिक एनर्जी. करंट स्वरूपात दिसणारी स्टॅटिक एनर्जी, इलेक्ट्रिकच्या स्वरूपात दिसणारी स्टॅटिक एनर्जी हे सेमच आहे. बल्ब मधला टंगस्टन तापून पडणारा उजेड आणि बॅटरीच्या माध्यमातून छोट्या दिव्यातनं पडणाऱ्या उजेडाची तीव्रता एकसारखीच. निगेटिव्हिटी ही अशीच आहे. फार मोठी निगेटिव्हिटी काय आणि छोटी निगेटिव्हिटी काय, ह्या एकसारख्या स्वरूपात आहेत आणि त्या डिस्कंटिन्यू करण्याचं काम कोण करतं? तर उमरा करतो. बरोबर. मग उमऱ्याच्या खाली चांदीची पट्टी का? तर इलेक्ट्रिक करंट नष्ट करण्याचं काम उमरा करतो लाकडाचा आणि करंट वाहण्याचं काम चांदीची पट्टी करतो. तांब्याच्या तारेपेक्षा चांदीच्या तारेमध्ये इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याचं प्रमाण 1000 पट जास्ती असतं. फार स्पीडने जाते, कमी वेळात जाते. मग आता मला सांग, जर का रस्त्यावरच्या तारांच्या ऐवजी, तांब्यांच्या ऐवजी जर चांदीच्या लावल्या तर काय होईल मला सांग? भारतात तरी ते शक्य नाही. लोक घर ते चोरून नेतील आणि घरामध्ये विकून खातील आणि महाग आहे हा धातू. बरोबर. पण थोडक्यात काय, तर इलेक्ट्रिसिटी पॉवरफुल वाहून नेण्याचं काम याच्यात
आणि इलेक्ट्रिसिटीला डिस्कंटिन्यू करण्याचं काम लागणार निश्चितपणे. एकीकडे ऊर्जा निर्माण करायची, एकीकडे ऊर्जा नष्ट करायची, अशा पद्धतीचं तत्व आहे. बरोबर, नकारात्मकता जाऊन सकारात्मकता यावी हाच खरं तर यामागचा उद्देश आहे. पण अनेक जण असं बघितलेत की उंबरठ्यावर नाल सुद्धा ठोकतात. हो, हे चूक आहे बरं का. म्हणजे नाल हे सुद्धा इलेक्ट्रिसिटी वाहून नेण्याचंच काम करते, कळत नकळत, कारण ते लोखंडाचं आहे. लोखंड आहे, अगदी बरोबर. मला सांगा, कोणत्याही लोखंडाला लोहचुंबक लावलं तर काय होतं? चिकटतं. म्हणजे लोहचुंबकाला लोखंड अट्रॅक्ट करण्याची पॉवर आहे, त्याच पद्धतीने निगेटिव्हिटी अट्रॅक्ट करण्याची पॉवर लोखंडामध्ये आहे, म्हणून तर ते गंजतं. पण ते उमऱ्याला लावायचं नाही, कारण ते शनीचं प्रतीक आहे. बाजारात मिळणारी नाल जी विकत मिळते 100, ती ओरिजिनल नाल नाही, ती बनावटी नाल. काळ्या घोड्याच्या डाव्या पायाच्या मागच्या बाजूच्या पायाचीच नाल ही शास्त्रशुद्ध मानली गेली, आणि ती कधीही उमऱ्यावर लावायची नाही, कारण जाता येता तुमचा पाय त्याच्यावर पडतो. शनी ही देवता स्त्री तत्वाला विरोध करणारी आहे, कारण त्याच्या एनर्जी स्त्रीच्या हार्मोन्सवरती परिणाम करतात. अशा वेळेस स्त्री जर का त्याला पाय लावून घरात गेली तर ती काय होईल? बाधित होईल. म्हणून शनी महाराजांना नेहमी डोक्यावर ठेवायचंय, त्यांची कृपा पाहिजे, पायाखाली नाही ठेवायचं, म्हणजे त्याचा रावण होईल. म्हणजे जसं रावणाच्या स्टोरीमध्ये झालं. बरोबर, पुढच्या काही भागांमध्ये आपण बघूयात, ऐतिहासिक वास्तुशास्त्र बघू, तेव्हा हा जरूर मला आठवण करून दे. मी तुला सांगणार आहे की शनी पायाखाली नाल्याच्या स्वरूपातच आला होता. यू सारखं लावायचं, इंग्रजी यू आकार असतो ना, तो उंबरठ्यावर लावायचा. नाही, इंग्रजी यू सारखा आकार चौकटीच्या वरच्या बाजूला लावायचं, जिथं गणपती त्याच्या बाजूला किंवा त्याच्याही वर. अच्छा, कळलं तुला? टोक जी आहेत ती वरच्या दिशेला पाहिजेत. याच्यात पण खूप लोकांची गैरसमज. चांगले चांगले शास्त्रकार उलटी टोक सांगतात. आपल्याला इलेक्ट्रिसिटी घराच्या दिशेने प्रवाहित करायची नाहीये, ती आकाशाच्या दिशेने सोडायची. निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी आकाशाच्या दिशेने सोडायची आहे. बरोबर, शनी आकाशाच्या दिशेने परावर्तित झाला पाहिजे, तो लोखंडावरती काम करतो, आणि म्हणून नाल लावली जाते. अर्थात नाल कशी असावी तुला सांगितलं. निश्चितपणे सर, आता तुम्ही सांगितलं की नाल ही उंबरठ्यावर नसावी, तर ती प्रवेशद्वारावर. बरोबर, गणपती लावलीच पाहिजे असं नाही. ज्यांना अगदीच वाटत असेल तर त्यांनी ते लावावी, अगदीच मिळाली तर लावावी, कारण डाव्या पायाचा म्हणजे डाव्या पायाची घोड्याची नाल मिळणं तसं दूर मिळेल. अगदीच मिळाली तर लावावी, पण लावलीच पाहिजे म्हणून आणली नाही पाहिजे कुठून तरी. पण याला जोडून आणखीन एक प्रश्न आहे सर, तो म्हणजे अनेकदा असं म्हटलं जातं की उंबरठ्यावर पाय ठेवू नये. वास्तविक उंबरठ्यावर पाय ठेवण्याचा लावण्याचा काही संबंध नाही, असेच खूप सारे गैरसमज आहेत. उलट, मला लाकूड केव्हा लावशील तू? जेव्हा मला करंट बसेल तेव्हा लाकूड लावेल, तेव्हाच तर मी बाजूला पडेल ना. या माग शास्त्रकारांना हे सांगायचंय की कळत नकळत चौकटीला आणि उमऱ्याला तुमचा स्पर्श व्हायला पाहिजे. कळलं? स्पर्श हा व्हायलाच पाहिजे, याचा अर्थ उमऱ्यावर नाचून जायचं नाही. कळत नकळत स्पर्श व्हायला हवं, किंवा जेव्हा तुम्ही ओलांडता त्यावेळेस तो श्वास घेतो म्हणतात, तो तुमच्या वाईट गोष्टी ओढून घेतो. निश्चितपणे सर, उंबरठ्याबद्दल जे काही समज गैरसमज होते ते माझ्या मनातून जसे आता दूर झालेले आहेत, तसेच प्रेक्षकांच्याही मनातून. तुझ्या डोक्यात अजून खूप सारे प्रश्न असणारच आहेत. ते दूर जरी झालेले असले तरी प्रश्न तर खूप आहेत, त्याची उत्तर मला जाणून घ्यायचे. पण सध्या इथेच थांबायचंय, तोपर्यंत नमस्कार.